माहेरी पंचायत समिती अंतर्गत समाविष्ट शिंगणपेठ गावात नुकतीच ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत शिंगणपेठ गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. या ग्रामसभेला कोठारी ग्रामपंचायतीचे सरपंच एम शेडमाके, राजपूर पॅचच्या ग्रामपंचायतीचे सरपंच रामलू कुळमेते, कोठारीच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोज बंडावार, शिंगणपेठ येथील नागरिक सतीश निकोडे, ग्रामपंचायतीचे सचिव राऊत व 104 गावकरी उपस्थित होते. शिंगणपेठ या गावाची लोकसंख्या 257 असून यातील आदिवासी समाज बांधवांची संख्या 59 आहे. गावात 198 गैर आदिवासी समाज बांधव वास्तवास आहेत. मात्र तरीही शिंगणपेठ गावाला पेसा कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकाराने गावातील गैर आदिवासी समाज बांधवावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर ही ग्रामसभा घेण्यात आली होती. ग्रामसभेत शिंगणपेठ गावाला पेसा कायद्यामधून वगळण्याचा ठराव पारित करून तो पंचायत समितीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच रामलू कुळमेते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनिल गुरनोले, जय विदर्भ न्यूज, बोरी.